बारामती परिसरामध्ये अजित पवार व सुनेत्रा पवार यांचा फोटो असलेले व सुनेत्रा पवार यांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारे हे प्रचार वाहन फिरत आहे. तसं पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांची लेख विरुद्ध पवारांची सून हा राजकीय सामना पाहायला मिळणार या चर्चेने सध्या जोर धरलाय. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना या चर्चांना हवा देणाऱ्या ठरतायत. बारामती लोकसभा निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ज्यांच्या नावाची चर्चा होत आहे त्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत, त्यांचं कार्य काय आहे याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ. सुनेत्रा पवार यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील पाटील घराण्यात झाला. माजी राज्यमंत्री आणि लोकसभेचे खासदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजप आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अजित पवार यांना त्यांचे समर्थक दादा नावाने संबोधतात तर सुनेत्रा पवार यांना वहिनी म्हणून संबोधलं जातं. त्यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढवलेली नसली तरी त्यांचा समाजकारण तसेच राजकारणातही वावर आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पती अजित पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी अनेकदा समर्थपणे सांभाळली आहे. सुनेत्रा पवार या 2008 पासून ग्रामीण विकासासाठी काम करत आहेत. त्यांनी 2010 एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाच्या एनजीओची स्थापना केली आहे. सुनेत्रा पवार यांनी 2006 पासून केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेड या मल्टी मॉडेल गार्मेंट उत्पादक पार्कच्या अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं आहे. 2011 पासून त्या फ्रान्स आधारित जागतिक उद्योजकता मंचाच्या सदस्य आहेत. विद्या प्रतिष्ठान ट्रस्टच्या देखील त्या सदस्य आहेत. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी देण्यात यावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती असं राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते सांगतात. यानंतर पार्थ पवार यांना मावळेतून उमेदवारी देण्यात आली. शरद पवार यांनी कुटुंबातील 2+ सदस्यांना उमेदवारी नको अशी भूमिका घेत निवडणुकीतून माघार घेतली होती. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून शरद पवार व अजित पवार यांच्यात तेव्हा खटके उडाल्याचेही बोलले जाते. पार्थ पवार यांना मावळेतून 2,00,000+ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीमध्ये देखील सुनेत्रा पवार यांनी रोल बजावला होता अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये त्यावेळी होती. अर्थात याबाबत कोणी अधिकृत वक्तव्य केलं नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांचे निकाल काय लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत फारकत घेतल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. अशातच बारामती येथून आपल्याच विचारांचा उमेदवार निवडून द्या असे आव्हान स्वतः अजित पवार यांनी करत बारामती लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार कोण असणार, या निवडणुकांमध्ये कोणाचा पराजय होणार तर कोणाचा विजय होणार हे येणारी वेळ सांगेल.